माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि शरद नागरी सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवानिमित्त शरद सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी महापौर तथा बँकेचे संस्थापक मनोहर सपाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेली 25 वर्षे शहर बँक आर्थिक सहयोग देते आणि शहर बँकेच्या माध्यमातून अशा मोठ्या भव्याने दिलेल्या चित्रकला स्पर्धा को मेन्शन स्पर्धा आम्ही घेत असतो. आणि पवार साहेबांचा वाढदिवस सामान्य भावी पिढीला पुढच्या पिढीला शरद पवार या व्यक्तीसाठी कोण होते, त्यांचं काय असेल, त्यांचं काय काम, त्यांचं काय असेल विचार, हे सगळे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याचं काम या चित्रकलेच्या माध्यमातून सातत्याने करण्याचा मी प्रयत्न करतो. आज मी पक्षाचा अध्यक्ष नाही, एक मी पवार साहेबांचा वाढदिवस केली 42 वर्षे 45 वर्षात पदार्थ करतो. पवारसाहेब या वाढदिवसाला विशेष म्हणजे पवारसाहेब या वाढदिवसाला निश्चितपणे ऑनलाईन या वाढदिवसाला देतील शुभेच्छा देतील. एक 40 ते 50 विद्यार्थी या चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी समाजसेवांच्या माध्यमातून सुकन्या सन्मान खेळ योजना आणि एवढं व्याज कुठलीही व्याज देण्यात नाही महाराष्ट्र एवढं व्याज देण्याचा भूमिका या खेळ योजनेतून यानिमित्त 9 ते 26 डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 9 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 हुतात्मा किल्ला बाग सोलापूर येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विविध गटात ही स्पर्धा होणार आहे. मंगळवार दिनांक 12 डिसेंबर सकाळी 9 शरद बँक मुख्य शाखा लकी चौक सोलापूर येथे रक्तदान शिबिर होणार आहे. गुरुवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी 10:10 शरद बँक मुख्य शाखा लकी चौक सोलापूर येथे सुवर्ण महोत्सवी वर्ष नामफलकाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. शनिवार 16 डिसेंबर रोजी सकाळी 9:30 राजश्री शाहू प्रशाला विडी घरकुल येथे वृक्षारोपण होणार आहे. बुधवार 20 डिसेंबर रोजी सकाळी 10:10 छत्रपती शिवाजी प्रशाला परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. शनिवार दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी 9:30 शरदचंद्र पवार प्रशाला उमानगरी परिसरात स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण कार्यक्रम होणार आहे. तर मंगळवार दिनांक 26 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 शरद बँक मुख्य शाखा लकी चौक येथे शरद बँक दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. दरम्यान यानिमित्ताने शरद बँकेच्या वतीने सुकन्या सन्मान ठेव योजना, आकर्षक व्याजदर योजना, शरद सन्मान रौप्य महोत्सवी ठेव योजना, विद्यार्थ्यांसाठी रिकरिंग ठेव योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक मनोहर सपाटे यांनी दिली. या पत्रकार परिषदेस बँकेचे चेअरमन प्राध्यापक महेश माने, व्हाईस चेअरमन महानंदा सोलापुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र अवताडे, माणिक मुळे, नीलकंठ उंब्रजकर, तानाजी माने, दत्ता भोसले आदींसह संचालक व मुख्याध्यापक उपस्थित होते. 9 डिसेंबर शनिवार रोजी होणाऱ्या चित्रकला स्पर्धेतील 1000 विद्यार्थ्यांशी माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार हे ऑनलाईन संवाद साधणार आहेत. मुलांकडून सकाळी 8:30 ते 9 दरम्यान वाढदिवसाच्या शुभेच्छा ते स्वीकारणार असल्याचे संस्थापक मनोहर सपाटे यांनी सांगितले. आणि माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस आपण डिसेंबर महिन्यामध्ये 12 तारखेला साजरा करत असतो. गेली अनेक वर्ष सपाटे साहेबांच्या या विचारातून या अगोदर बँक निर्माण होण्याच्या अगोदर असून गेली 40 वर्षे माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस विविध अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन साजरा केला. गेल्या वर्षी पण आम्ही 83 सालामध्ये साहेबांच्या 83 वर्षाच्या निमित्ताने एक सप्ताह केला होता. या वर्षी पण आम्ही बँकेच्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धा 9 तारखेला घेणार आहोत. त्यानंतर 12 रक्तदान शिबिर आहे, 14 नामफलक उद्घाटन आहे, 16 तारखेला वृक्षारोपण, 20 तारखेला स्वच्छता अभियान.